यो विश्वं विदधाति पाति सततं संहारयत्यञ्जसा सृष्ट्वां दिव्यमहौषधीश्च विविधान् दूरीकरोत्यामयान् बिभ्राणोऽञ्जलिनां च कास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरिं रूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे। आपण आतापर्यंत श्रीमद भागवतम किंवा तत्सम विषयावरती आतापर्यंत चर्चा केलेली आहे। तर अध्यात्म हे निश्चितच आपल्यासाठी आपलं म्हणजे परमोच्च ध्येय आहे, परंतु तरी सुद्धा ते गाठण्यासाठी आपल्याला आपलं शरीर मन यांचं स्वास्थ्य व्यवस्थित टिकवणं गरजेचं आहे, आणि त्या अनुषंगानं आपण हा विषय आज निवडलेला आहे। तर आपण पाहू शकतो की हा एक श्लोक आहे, आयुक्कामय मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः। म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे चार पुरुषार्थ आहेत, तर हे चार पुरुषार्थ याच्या मुळाशी काय गरजेचं आहे किंवा मुळाशी काय आहे, तर निरोगी आणि दीर्घ असं आयुष्य। जर आयुष्य आपल्याला निरोगी आणि दीर्घ असं अशा स्वरूपाचं लाभलं, तर निश्चितच आपण हे चार पुरुषार्थ आणि त्याच्याही वर म्हणजे भक्ती किंवा कृष्ण प्रेम या दृष्टीने आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो। तर आरोग्य, आरोग्य आपण चर्चा बरीच करतो, तर आरोग्य हे म्हणजे काय ह्याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर त्याच्या आधी आपल्याला आपल्याला माहिती पाहिजे की आयुष्य किंवा आयु म्हणजे काय। तर आपण पाहू शकतो की आयुष्य म्हणजे काय, तर शरीर इंद्रिय सत्व आत्म संयोगे धारी जीवितम नित्यगश्च अनुबंधश्च पर्यायही आयुः उच्यते। म्हणजे काय, तर शरीर जे आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसत ते शरीर, इंद्रिय म्हणजे जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, तर ती पंच ज्ञानेंद्रिय, त्याच्यानंतर सत्व म्हणजे मन आणि आत्मा, या चारही गोष्टींचा संयोग म्हणजे आयुष्य। आणि हा संयोग कसा असतो, तर चैतन्ययुक्त असतो, नित्य असतो आणि त्याच्यामध्ये अनुबंध असतो। अनुबंध म्हणजे काय, की परस्परांशी ते संबंधित असतो, तो परस्पर संयोग असतो। म्हणजे आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की देहिनोस्मिन यथा देहे अशा स्वरूपाचा श्लोक भगवंत सांगतात। तर किंवा वासांसी जीर्णानी यथा विहाय असं भगवंत सांगतात अर्जुनाला, की एकदा जीर्ण झालेलं वस्त्र टाकून दिलं जातं, त्या स्वरूपात एखादा देह त्याच कार्यपूर्ती झाली की तो मृत होतो आणि तो आत्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो। पण ह्या दोन जीवनामधला जो काही अनुबंध आहे तो मात्र तसाच राहतो, कारण तो आत्म्याच्या लेवलवरती असतो। तर अशा प्रकारचं हे आयुष्य आहे। तर आणि या प्रकारच्या आयुष्याचं जी जाणीव ज्या वेदामधन मिळते तो म्हणजे आयुर्वेद। म्हणजे आयुष्य जाणणारा किंवा जाणू देणारा असा हा आयुर्वेद आहे। तर आता आरोग्य, आयुष्याची आपण व्याख्या पाहिली, तर हे या सर्व गोष्टी जर त्या स्तरावरती, या सर्व स्तरावरती म्हणजे शारीरिक स्तर, इंद्रियाच्या स्तरावर, सत्व किंवा मानसिक स्तरावर आणि आत्मिक स्तरावर जर आपण निरोगी असू, तर त्याला आपण खरं आरोग्य म्हणू शकतो। तर आत्मा, आपण आता थोडस उलट रिव्हर्स पाहूया, तर आत्मा हे आपण सर्वजण जाणतो की चैतन्याचं चैतन्य स्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप आहे, आणि त्याच्याविषयी मी आत्ता काहीच बोलणार नाहीये, कारण आत्ताचा तो भाग नाहीये,
आणि आपल्याला बऱ्यापैकी आपण लेक्चर्स मधन या गोष्टीवरती बरीचशी चर्चा ऐकतो आहोत. दुसरं आहे ते मन. मनाचे विषय काय? सत्व, रज आणि तम हे मनाचे गुण आहेत. आणि आपणास माहिती आहे की मनाला योग्य वळण दिलं तर ते आपलं परममित्र बनतं, अन्यथा ते शत्रुवत काम करतं. आणि तो जन्मजन्मांतरीचा आपला संघर्ष अजूनही चालू आहे, तर त्याबद्दल सुद्धा आजच्या विषयामध्ये मी फारसं काही बोलणार नाहीये. मग राहिला भाग कुठला? तर इंद्रिय आणि शरीर. या स्तरावरती आज थोडीशी आपण अधिक चर्चा करूयात. तर सुरुवातीला आपण इंद्रिय याविषयी पाहूयात. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. तर ही जी काही पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा त्या त्या विषय वस्तूंशी संबंध आला की एकतर दोन गोष्टी होतात. एकतर म्हणजे थोडक्यात काय की मी एखादी गोष्ट पाहिली तर ती गोष्ट बिभत्स असेल, म्हणजे आवडणारी नसेल, तर आपल्याला ते आपण ते रिजेक्ट करतो. आणि जर ती गोष्ट छान असेल तर आपण ती ऍक्सेप्ट करतो किंवा त्याचा आस्वाद घेतो. आणि तिथूनच मग इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की तिथून आपल्या आरोग्याची किंवा अनारोग्याची सुरुवात होते. त्यामुळे आरोग्याचा पाया हा इंद्रियांच्या विषयांशी, इंद्रिय निग्रहाशी खूप जुळलेला आहे किंवा तिथं तो पाया रचलेला आहे. तर आपण एक एक इंद्रिय घेऊयात आणि थोडक्यात त्याविषयी बोलूया. तर पहिला आहे चक्षुरिंद्रिय, म्हणजेच डोळे. तर एखादं आता सांगितलं त्याप्रमाणे बिभत्स दृश्य दिसलं किंवा अघटित दृश्य दिसलं तर आपण आपली रिएक्शन कशी असते? डोळे मिटले जातात, कानावर हात ठेवला जातो, किंवा आपण ढसाढसा रडतो, म्हणजे अश्रू गाळतो किंवा ओरडतो. याच्यातनं काय? आपण आपली आपल्या मनाला झालेलं दुःख व्यक्त करतो आणि ती गोष्ट आपल्याला आपण सहन नाही करू शकत किंवा रिजेक्ट करतो. तर हे झालं एक नकारात्मक दर्शवणं. दुसरं काय की एखादं छानस दृश्य आहे तर ते आपण ऍक्सेप्ट करतो, त्याचा आल्हाददायक दृश्य असेल तर त्याचा आपण छानसा आस्वाद घेतो, बरोबर? तर तो ऍक्सेप्टन्स झाला. आता ह्याचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध येतो हे थोडक्यात पाहूयात. आता आपण जसं जसं आपण आधुनिक युगामध्ये आहोतच आणि जशी प्रगती करतोय आधुनिक युगामध्ये, तसतसं आपल्याला आपल्या हाताशी खूप सारे गॅजेट्स आलेले आहेत किंवा इंटरनेटचं जाळं आपल्या हाताशी आहे. तर त्याच्यामध्ये मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर ह्या सगळ्यांचा वापर, ह्याचा पहिला विषयाचा वस्तू किंवा इंद्रियाचा संबंध कुठला येतो? तर डोळ्यांशी संबंध येतो. किंवा कमी प्रकाशामध्ये पाहणं, अतिजवळून वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट चक्षु किंवा डोळ्यांवरती परिणाम करतात. आता फक्त डोळ्यांवरती नाही तर त्याचा परिणाम हा निश्चितच शारीरिक आणि मानसिक स्तरावर सुद्धा होत असतो. म्हणजे आपण अनेक साऱ्या घटना पाहिलेल्या आहेत की ज्यांना व्हिडिओ गेम्सची ऍडिक्शन असते ते इतका वेळ त्या मोबाईलशी खेळत असतात की त्यांना तहान, भूक ह्या गोष्टींची जाणीवच राहत नाही. म्हणजे कुठंतरी शारीरिक स्तरावरती सुद्धा याचा परिणाम होतो आणि मानसिक स्तरावरती सुद्धा, हे आपण जाणू शकतो. प्रखर उन्हातनं जर आपण गेलो आणि पुरेसे जर डोळ्यांची काळजी नसेल घेतली की जर आपण गॉगल नसेल घातलेला किंवा डोक्याला कॅप नसेल घातली तर आपले डोळे लगेच लाल होतात. तर सांगण्याचा हेतू काय आहे की कुठल्याही इंद्रियाचा त्याच्या विषय वस्तूंशी संबंध आला की लगेच त्याचा परिणाम हा त्या इंद्रियावरती दिसू शकतो. त्याच्या विरोधात जर आपण एखादं छानस दृश्य समोर आणा की हिरवगार शेत आहे, पाणथळ जागा आहे, तलाव आहे, तर अशा ठिकाणी निश्चितच आपल्या डोळ्यांसाठी ते आल्हाददायक दृश्य दिसत. तर डोळ्यांची काळजी इथूनच सुरुवात होते की अशा स्वरूपाची दृश्य किंवा आल्हाददायक दृश्य पाहणं, किंवा जर सतत आपला कम्प्युटरशी संबंध येत असेल तर मध्ये मध्ये डोळ्यांचे काही विशिष्ट व्यायाम करणं,
डोळ्यांवरती म्हणजे घडी ठेवणं, दुधाची पट्टी ठेवणं, किंवा डोळ्यांना विश्रांती देणं, डोळ्यांचे काही व्यायाम आहेत ते मध्ये मध्ये करणं हे गरजेचं राहतं. तर अशा दृष्टीने आपण या इंद्रियावरती होणारे दुष्परिणाम निश्चितच टाळू शकतो. अजून एक की पायाच्या तळव्यांना जर आपण तेल लावलं, खोबरेल तेल, किंवा त्याच्याही पुढे जाऊन जर काशाच्या वाटीने जर आपण पायाच्या तळव्यांचा छानसा मसाज केला, तर निश्चितच त्याचा शांत असा इफेक्ट हा डोळ्यांवरती जाणवतो. डोक्यावर किंवा मस्तकावर जर आपण तेल लावलं तर त्याचा सुद्धा परिणाम शांत झोप लागणं या दृष्टीने निश्चितच होतो. तर ह्याचं इलॅबोरेशन आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत, कारण ही थोडीशी सिरीज असं थोडक्यात राहणार आहे. तर ह्याचं डिटेल आपण नंतरच्या एपिसोडमध्ये म्हणजे नंतरच्या सिरीजमध्ये पाहूयात. दुसरं आहे ते म्हणजे आता आपण चक्षू किंवा डोळ्यांविषयी पाहिलं, दुसरं आहे ते नाक किंवा घ्राणेंद्रिय म्हणतात त्याला. तर आता नाकाचा संबंध हा डायरेक्ट मस्तक किंवा शिराशी येतो, मस्तक ज्याला म्हणतो, कारण नासा ही शिरोसो द्वारम म्हटलंय की नाकाच्या द्वारे जे काही गोष्टी आतमध्ये आपण घेणार आहोत तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा कनेक्शन ब्रेनशी राहतं, त्यामुळं त्या दृष्टीने हा अवयव फार महत्वाचा आहे. तर नाकाच्या बाबतीमध्ये आपण सुगंध आणि दुर्गंध हे त्याचे विषय वस्तू आहेत. तर एक छानसा स्वयंपाकघरामध्ये छानसा खमंग एखाद्या पदार्थाचा वास सुटलेला आहे तर निश्चितच आपली भूक चाळवते. पण तेच जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा गंध किंवा जेवणाचा वास आवडला नाही तर आपल्याला ती भूक आपल्याला लागत नाही, किंवा त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला थोडस मळमळत. तर असे परिणाम केवळ ह्या नाकाच्या एका इंद्रिय म्हणजे त्याचा विषयाशी संबंध आल्यामुळे घडतात. दुसरं म्हणजे श्वास घेणं आणि उच्छवास सोडणं ह्याच्यासाठी हा मुख्य असा अवयव आहे. आपण बऱ्याचदा आपल्याला माहितीये की माळीण म्हणून एक आजार आहे की ज्याच्यामध्ये एक नाकाच्या आतमध्ये एक छोटीशी अशी फरंकल किंवा असा फोड येतो. तर पारंपरिक दृष्टीने आपण एखादं सुगंधी फूल जरी हिंगायला दिलं तरी सुद्धा बऱ्याचदा हा रोग आपल्याला कमी होताना दिसतो. तर या दृष्टीने फ्लॉवर थेरपी सुद्धा या दृष्टीने महत्वाची ठरते की जी सुगंध आणि दुर्गंध यांच्याशी रिलेटेड राहते. त्यामुळं आपण पाहिलं की नाक आणि मस्तिष्क यांचा जवळचा संबंध आहे आणि सुगंध हा आपल्या जीवनामध्ये विविध स्तरांवरती, मानसिक आणि शारीरिक स्तरांवरती सुद्धा कसा इफेक्ट करतो हे आपण पाहिलं. आता हे आपण ह्या दोन ज्ञानेंद्रियांविषयी चर्चा केली, चक्षु आणि घ्राण. तिसरं आहे ते श्रवणेंद्रिय किंवा ज्याला कर्ण, कान असं म्हणतो. तर प्रत्येक प्राण्याची एक विविध श्रवण क्षमता असते. एका विशिष्ट वारंवारितेच्या खाली किंवा वर आपल्या आपण ऐकू नाही शकत. काही प्राण्यांमध्ये हे इंद्रिय अतिशय प्रगत असत. तर आपण पाहू शकतो की अतिशय जोराचा आवाज आला की आपली बॉडी पटकन रिॲक्ट होते, की पटकन कानावर हात जातो किंवा हृदयाची धडधड वाढते. तर हे पटकन परिणाम होतात. थोडक्यात सांगायचं काय की कानाशी त्याच्या विषयाचा संबंध आला की त्याचा लगेच शरीरावर मनावर परिणाम होत असतो. तर कर्णकर्कश संगीत जर आपण ऐकलं तर निश्चितच आपल्यामध्ये सुद्धा त्या दृष्टीने परिणाम जाणवतात, किंवा मानसिक स्तरावरती सुद्धा चंचलता वाढलेली दिसते, अँझायटी वाढलेली दिसते. तेच त्याच विरुद्ध जर आपण छान सुमधुर क्लासिकल संगीत ऐकत असू तर आपल्या मनामध्ये सुद्धा किंवा शारीरिक लेवलवरती सुद्धा एक शांतपणा जाणवतो. विविध रागांची उत्पत्ती सुद्धा या दृष्टीने महत्वाची आहे आणि म्हणूनच म्युझिक थेरपी असा एक ट्रीटमेंटचा भाग यातून उदयाला आलेला आहे, की ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे म्युझिक वापरून विविध आजारांवरती निश्चितच चांगला उपयोग होताना दिसून येतो. साधी सर्दी जरी झाली तरी आपल्याला कानाला
ऐकायला येत नाही, किंवा कानामध्ये जर मळ झाला तरी सुद्धा आपल्याला कानानी ऐकू येत नाही। तर त्या दृष्टीने कानाचं पण आरोग्य टिकवणं महत्त्वाचं राहतं, की कानामध्ये वॅक्स साठवू न देणं, किंवा कर्णपूरण म्हणून एक दिनचर्याचा भाग आहे की ज्याच्यामध्ये कानामध्ये तेल टाकणं आवश्यक राहतं। अर्थात हा भाग मी दिनचर्याच्या वेळेस थोडासा इलॅबोरेट करेन, कारण एक आहे की तुम्ही आता लक्ष तुम्ही बघितलं असेल की हल्ली मुलांच्या कानामध्ये तेल टाकू नका म्हणून सांगितलं जातं। अर्थात तेही महत्वाचं राहतं, कारण त्याची एक विशिष्ट पद्धत आहे। तर तिथं जर आपण योग्य ती हायजीन घेतलं, काळजी घेतली नाही, तर कानाचा हा डायरेक्ट ब्रेनशी रिलेटेड संबंध राहतो आणि ते इन्फेक्शन ब्रेनशी निगडीत राहतं। म्हणून जर व्यवस्थित काळजी घेऊन जर आपण कर्णपूरण किंवा कानामध्ये तेल घालणं हा प्रकार जर केला, तर कानाचं आरोग्य हे निश्चितच चांगल्या स्वरूपाचं राहतं। त्याचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगेन। चौथा आहे ते त्वचा किंवा स्पर्शनेंद्रिय। भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दहा। म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शीत स्पर्श नको वाटतो, तिथे आपल्याला गरम किंवा कोमट स्पर्श हा आल्हाददायक वाटतो। तर हे इंद्रिय सर्वव्यापी आहे, कारण आपलं शरीर हे पूर्णपणे त्वचेने झाकलेले आहे, त्यामुळे हे इंद्रिय खूप महत्वाचं आहे। साध आपण एखादा रडत असेल, एखादं लहान मूल रडत असेल, तर आपण जस्ट त्याला आश्वासक स्पर्श दिला किंवा जर प्रेमाने जवळ घेतलं तरी तो आश्वासक स्पर्श हा त्याला खूप परिणाम घडवू शकतो। त्यामुळं टच हे खूप महत्वाचं राहतं, तर त्याचा सुद्धा आरोग्याशी खूप सारा मोठा संबंध आहे। आणि मग आता हे त्वचेचं आरोग्य हे तितकंच महत्वाचं आहे, कारण शरीर जर निरोगी असेल तर त्वचा सुद्धा निरोगी दिसते, आणि त्वचेचे आरोग्य जर आपण व्यवस्थित ठेवलं तर शरीराचं आरोग्य सुद्धा टिकतं। तर हे दोन्ही त्या दृष्टीने महत्वाचं आहे। त्यामुळं नित्य शरीराला अभ्यंग किंवा तेल लावणं हे महत्वाचं राहतं। नंतर वेळोवेळी उठणं, आपण पाहिलं की आंघोळीच्या वेळी उठण्याचं जर हे केलं, उठणं लावलं, तर जे काही डेड सेल्स आहेत तर ते बाजूला काढून शरीर परत त्वचेची टवटवी निर्माण करणं हे तितकं महत्वाचं राहतं। त्यामुळे नित्य तेल लावणं किंवा अभ्यंग, उठण्याचा वापर करणं आंघोळीच्या वेळी, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम करून घाम गाळणं। कारण घाम आपण शरीरातनं घाम जातो म्हणजे काय, की शरीरातले जे काही टॉक्सिक मटेरियल्स आहेत किंवा विषारी किंवा नको असलेले पदार्थ आहेत हे त्या घामावाटे बाहेर पडतात। त्यामुळं आपण व्यायाम केल्यानंतर त्वचेच्या वरची जी रंध्र आहेत तर ती मोकळी करून आपण त्वचेला एक ताजा टवटवीतपणा आणू शकतो, की जेणेकरून फक्त त्वचेचंच नाही तर पूर्ण शरीराचं आरोग्य टिकून राहतं। आता जसं आपण मगाशी आधुनिक विज्ञानाचा परिणाम पाहिला की मोबाईल टी व्ही या सगळ्याचा, तसं एसीचा वापर जेव्हा आपण करतो, अतिवापर करतो किंवा अनावश्यक वापर करतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो तर नॅचरली जो काही घाम येणं अपेक्षित असतं तर तो घाम कुठंतरी आपण स्टॉप करत असतो, आणि त्याचा परिणाम म्हणून तो घाम आतल्या साठल्यामुळं त्वचेच्या विविध आजारांचा तिथं पाया रोवला जातो। तर या दृष्टीने त्वचेचं आपण इंद्रिय म्हणून महत्व लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे पाचवं इंद्रिय रसना, किंवा ज्याला आपण जिव्हा असं म्हणतो, हे सगळ्यात आपलं आवडतं इंद्रिय आहे, कारण जिव्हा ह्या दोन गोष्टीसाठी आपण वापर करतो, एक म्हणजे बोलण्यासाठी आणि दुसरं म्हणजे जेवण किंवा आहार घेण्यासाठी। तर ह्या दोन्ही गोष्टींचा परिणाम हा शरीर आणि मनावरती आपण पटकन आपल्याला दिसून येतो। म्हणजे जर कोणी आपल्याला अपशब्द बोललं तर आपण लगेच हिरमुसले होतो, मनावरती परिणाम होतो। नंतर आपली भूक
नाहीशी होते, कमी होते, किंवा भीती वाटते, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे बोलणं, आपले शब्द आणि आपण जो काही आहार घेतो, जेवण करतो, तर त्याच्यामध्ये सात्विक, राजस आणि तामस हे जे तीन प्रकारचे आहार आहेत, त्याचा सुद्धा शरीरावरती आणि मनावरती परिणाम होतो. तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य वेळी तोंड उघडणं, बोलण्यासाठी सुद्धा आणि आहार घेण्यासाठी सुद्धा, हे फार महत्वाचं राहतं. याच्या सोबतच मुखाचं आरोग्य हे महत्वाचं राहतं, म्हणजे दंतमंजन किंवा जीभ घासणं, त्यावेळी जिव्हा निर्लेखन म्हणतात, आणि मुखाचं आरोग्य हे जेवढ्या प्रमाणात आपण व्यवस्थित टिकवू शकतो, तेवढ्या प्रमाणात आपण त्या इंद्रियाची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण पाच इंद्रियांविषयी पाहिलं, स्पर्शन, रसना, घ्राण, चक्षु आणि कर्ण, असे पाच इंद्रिय आणि त्यांचा आरोग्याशी संबंध आपण आतापर्यंत पाहिला. आता त्याच्या पुढे आहे ते म्हणजे शरीर. म्हणजे आपण काय पाहत आहोत, तर आपण आयुष्याची व्याख्या पाहिली, ज्याच्यामध्ये शरीर, इंद्रिय, सत्व म्हणजे मन आणि आत्मा यांचा संयोग पाहत आहोत. त्याच्या मन आणि आत्म्याचा विचार आता आपण चर्चेत घेतलेला नाहीये, आणि आपण इंद्रियाचा विचार आता त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आता पुढचा विषय राहिला तो म्हणजे शरीर, ज्याच्याविषयी आपल्याला जास्त उत्सुकता निश्चितच लागून राहिली असणार आहे. तर याविषयी आपण थोडक्यात पाहूयात. तर शरीर हे मुख्यतः त्याच्यामध्ये तीन कार्यकारी घटक आहेत, वात, पित्त आणि कफ. कदाचित ऐकून ही नावं माहिती असणार आहेत. तर आपण बाह्य सृष्टीमध्ये पाहतो की वारा काय, की कुठल्याही प्रकारची हालचाल जर होत असेल तर ती कशामुळे शक्य आहे, तर ती वाऱ्यामुळे शक्य आहे. किंवा एखादी गोष्ट इकडून तिकडं नेण्यासाठी, म्हणजे साधं ढग इकडून तिकडं नेण्यासाठी सुद्धा वारा गरजेचा आहे. त्यामुळं वारा हा फार महत्वाचा आहे, कारण त्याच्यावरती पूर्ण शरीराचं किंवा सृष्टीचं आरोग्य टिकून राहतं. दुसरं आहे ते पित्त, म्हणजे आता बाह्यसृष्टीमध्ये सूर्य हे काय काम करतो, तर उष्णता आणि पचन किंवा प्रकाश देणं हे जे कार्य सूर्य करतो बाह्यसृष्टीमध्ये, ते शरीरामध्ये पचनाचं कार्य, ऊर्जा देण्याचं कार्य, उष्णता देण्याचं कार्य, किंवा शरीराला एक विशिष्ट प्रकारचा वर्ण किंवा रंग देण्याचं कार्य हे हा पित्त करतो. कफ, आता दिवसभरामध्ये आपण खूप धावपळ करत असतो, म्हणजे एनर्जी असते ती युटिलाइज करतो, त्याच्यानंतर आपण एखादी गोष्ट ग्रहण करतो आणि मग त्याचं आपल्या शरीराला योग्य त्याचा वापर करून ती युटिलाइज करतो, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शरीर कुठेतरी थकतं. आणि रात्रीच्या वेळी आपण छानपैकी गाढ झोपतो, तर याच्यामध्ये काय होतं, तर बॉडीचं रिपेअरिंग मेकॅनिझम तयार होतं. तर हे रिपेअरिंग गरजेचं राहतं. आता बाह्यसृष्टीमध्ये सुद्धा दिवसभराचं रखरखीत ऊन, वारा हे जेव्हा आपण अनुभवतो, तेव्हा रात्रीचा चंद्राचा जी शीतलता आहे त्याच्यामुळे आपल्याला निश्चितच एक आल्हाददायकता वाटते, आणि मनावरती सुद्धा आपण एक शांत असा अनुभव करून आपण निद्रिस्त किंवा झोपी जातो, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण एक प्रकारचं रिपेअर आपली बॉडी करत असते, आणि तेच मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये कफ करत असतो, की जे चंद्र किंवा उदक किंवा ज्याला आपण पाणी म्हणतो, जे सगळ्या गोष्टींना एकत्र धरून ठेवतं आणि एखाद्या गोष्टीची ग्रोथ करतं, अशा स्वरूपाचं हे कफाचं स्वरूप राहतं. त्यामुळे वात, पित्त, कफ हे तीन घटक आपल्या शरीरात महत्वाचं कार्य करतात. तर पण असं आहे का की बाबा सूर्य आहे म्हणजे तो वाऱ्याला काहीतरी अडथळा निर्माण करतो, असं नाहीये. तर सूर्य, वारा आणि चंद्र हे त्यांच्या विशिष्ट ठराविक पद्धतीने कार्य करतात, आणि ती कामं ही एकमेकांच्या कामाला पूरक असतात. त्या पद्धतीने शरीरामध्ये वात, पित्त, कफ
हे जरी त्यांचे त्यांचे गुण विशेष असले तरी सुद्धा ते वात पित्त कफ हे एकमेकांच्या सहचर्याने म्हणजे मित्राप्रमाणे कार्य काम करत असतात. आणि जेव्हा हे मैत्रीपूर्वक काम करतात तेव्हा ते आपल्या शरीराचं आरोग्य टिकून राहत. तर आपण पाहू शकतो की सर्व जगामध्ये जे काही चालत आहे ते आपल्या शरीरामध्ये घडत असत, ज्याला आपण पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणू शकतो. म्हणजे बाह्य सृष्टीमध्ये जे काही होणार आहे ते आपल्यामध्ये सुद्धा होत असत. तर आपण ह्याच्यामध्ये थोडासा पांचभौतिक शरीर असं आपण ऐकलेलं आहे, भागवतम मध्ये याची चर्चा आलेली आहे. तर या दृष्टीने आपण पाहूयात की हे पांचभौतिक शरीर हे बाह्य सृष्टीमध्ये सुद्धा काम करतं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा त्याच पद्धतीने होत असतो. तर त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. तर आपण एक पांचभौतिक सिद्धांत आता थोडक्यात पाहूयात. तर पंचमहाभूत आपल्या सर्वांना माहिती आहेत की पृथ्वी, आप, आप म्हणजे जल, तेज म्हणजे अग्नी, त्यानंतर वात किंवा वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, जल, सॉरी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. आणि शरीरामध्ये सुद्धा किंवा प्रत्येक जीवसृष्टीतला प्रत्येक घटक, आपलं प्रत्येक शरीर हे या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार सृष्टीमधली ही पंचमहाभूत ही आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांचं पालन पोषण करत असतात किंवा डिस्ट्रक्शन सुद्धा करत असतात. तर आपण कसं ते पाहूयात. तर पहिलं आहे ते पृथ्वी. तर आपण पृथ्वीवर राहतो बरोबर, त्यामुळं आपलं शरीर हे पार्थिव आहे. पार्थिव आहे म्हणजे काय की आपल्याला एक विशिष्ट वस्तुमान किंवा वजन आहे, एक विशिष्ट फॉर्म आहे. म्हणजे आपण एक स्ट्रक्चर आहे ना, प्रत्येकाचं एक काहीतरी स्ट्रक्चर आहे किंवा शेप आहे. तर प्रत्येक गोष्टीला वेट आहे, काहीतरी शेप आहे. हे सगळं काय आहे तर ही पृथ्वी आहे, कारण आपण पृथ्वीवर राहतो त्यामुळे आपलं शरीर सुद्धा पार्थिव आहे. त्या किंवा जमीन, जमिनीवरचा पर्वत, झाड ही सगळी काय आहेत तर ह्या पृथ्वी महाभूताचीच प्रतीक आहे. तर त्या दृष्टीने जमीन हा आपल्या दृष्टीने बाह्यसृष्टीतला फार महत्वाचा घटक आहे. तर जमिनीचे आपण प्रकार पाहू शकतो की कोरडवाहू जमीन असते किंवा माळरान ज्याला म्हणतो, वाळवंट म्हणतो, त्या स्वरूपाची की जिथे उष्णता प्रखरता असते. पाणथळ जमीन असते की जिथे दलदल किंवा पाणी बऱ्यापैकी असतो. आणि त्याच्या मधला मार्ग म्हणजे एक साधारण अशा स्वरूपाची जमीन असते. आणि ह्या प्रकारानुसार तिथली तिथली जीवसृष्टी जन्म घेत असते. म्हणजे कोकणामध्ये उंट हा प्राणी नाही दिसणार, किंवा वाळवंटाच्या ठिकाणी आपल्याला ऊस हा प्रकार नाही दिसणार, कारण तिथली जीवसृष्टी ही पूर्णतः वेगळी आहे. तिथं कॅक्टस सारखं झाड उगवेल जिथं पाण्याचा साठा करण्याची जास्त गरज असते. तर त्या जमिनीनुसार तिथली जीवसृष्टी जन्म घेत असते, त्यामुळे निसर्गाचं चक्र हे कुठंतरी तिथं बॅलन्स होत असतं. तर आपण आता ह्याचा आपल्या ह्याच्यावरती काय म्हणजे ह्याचं काय उद्दिष्ट आहे तर आपण पाहूयात थोडक्यात की जमिनीप्रमाणे आपण जर पीक घेत असू तर पंजाबमध्ये गहू केला जातो, किंवा जर आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली तर पूर्ण असं समतल भाग आहे आणि गव्हाची पूर्ण शेती असते. तर मध्य प्रदेशचा लोकवान किंवा लोकवान गहू हा आपण म्हणतो ना की जास्त, किंवा पंजाबचा गहू, ह्या गव्हामध्ये. आणि आपण जर हाच गहू कोरडवाहू जमिनीत केला किंवा महाराष्ट्रात दक्षिण भारतात केला तर त्याच्या क्वालिटीमध्ये निश्चितच फरक असणार आहे. किंवा महाराष्ट्रातली जर ज्वारी, कारण महाराष्ट्रातली जमीन ही तशी डोंगराळ प्रदेश जास्त आहे ना, तर इथली ज्वारी याचा कस किंवा याचं जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू असेल, पोषक तत्व असतील,
ही कदाचित दुसऱ्या ठिकाणी नाही मिळणार. कोकणातला भात हा सुद्धा त्याचं एक उदाहरण आहे. तर थोडक्यात सांगायचं काय की त्या त्या जमिनीनुसार तिथं तिथं पिकं येत असतात. आपण जर बळजबरी काहीतरी एखादं एखादी गोष्ट उगवली तर निश्चितच ती तितक्या उत्कृष्ट दर्जाची नसणार आहे आणि त्याचा अल्टिमेट परिणाम काय होतो तर ती जमीन त्याच्यासाठी पोषक नाहीये, त्यामुळे त्या जमिनीचा पोत हा निश्चितच घसरतो. त्यामुळं खर तर शेतीच्या लेवलवरती हा विचार खूप महत्वाचा आहे आणि ज्याचं आरोग्याशी डायरेक्ट संबंध आहे, त्यामुळं हा विचार आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. मग आता एखादी गोष्ट आपल्या इथे नाही उगवत किंवा नाही ते पीक येत, तर मग आपण काय करतो, पेस्टिसाइड्सचा वापर करतो, अतिरिक्त खतांचा किंवा केमिकल्सचा वापर करतो आणि कुठल्याही प्रकारे ते उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि याचा शेवटी काय परिणाम होतो तर जमिनीचा पोत निकृष्ट होण्यामध्ये त्याचं परिणाम होतो. आपण पाहू शकतो की एखादं जर सलग आपण पीक 2 वर्ष 3 वर्ष घेत राहिलो तर त्याचा तो दर्जा राहत नाही किंवा ते पीक सुद्धा क्वांटिटीमध्ये सुद्धा कमी येतो. त्यामुळं वेळोवेळी काही ठराविक काळासाठी ती जमीन पडीक ठेवणं हे सुद्धा गरजेचं असतं किंवा धनशा गवतासारखं मध्येच एखादं गवत उगवणं की जेणेकरून जमिनीचा परत पोत सुधारणं गरजेचं राहतं. तर या दृष्टीने जमीन ही फार महत्वाची आहे. तर या अशा पृथ्वी किंवा जमिनीवरती पोल्युशन जर झालं, जे प्लास्टिकच्या स्वरूपात असेल, डिफॉरेस्ट्रेशन किंवा जंगलतोड या स्वरूपात असेल किंवा काँक्रीटचं जंगल उभारलं, तरी सुद्धा आपण कुठंतरी ह्या पृथ्वी महाभूतावरती धक्का पोहोचवत आहोत आणि त्यामुळं ह्या सगळ्याचा अल्टिमेट परिणाम हा आपल्या शरीरावरती निश्चितच होणार आहे किंवा होताना दिसत पण आहे. त्यामुळं म्हणजे माझं एक स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे की आपण पाहतो की सध्याच जर आपण धान्य जर बघितली तर ती स्टोरेजच्या दृष्टीने खूप कटकटीचा विषय होऊन बसलेली आहे. म्हणजे पूर्वी वर्ष वर्ष धान्य त्याला काहीच होत नव्हतं, पण आत्ता जर तुम्ही एखादं धान्य 2 महिने 3 महिने जर राहिलं की लगेच त्याच्यामध्ये कीड यायला सुरुवात होते आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी ते आपल्याला अगदी जिकिरीचं होऊन जातं. तर हे थोडक्यात म्हणजे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. तर ह्याच्या मुळाशी कुठंतरी आपण हा इंटरफेरन्स जो केलेला आहे पृथ्वी महाभूताच्या बाबतीत म्हणा, तर तो कुठंतरी हा आपल्याला परिणाम करताना दिसतो. तर आपण पृथ्वी या महाभूताबद्दल आपण आता जस्ट पाहिलं. पुढचं आहे आप किंवा जल महाभूत. तर आपण सगळ्यांना माहितीये की 80% भाग हा पाण्याने व्याप्त आहे. पावसावरतीच आपली जीवसृष्टी अवलंबून आहे. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न समुद्भवा असं म्हटलेलं आहे. त्यामुळं पावसावरती आपलं पूर्ण जीवनमान किंवा सगळी जीवसृष्टी अवलंबून आहे. तर आता आपण थोडस पाण्याच्या बाबतीत डिस्कस करूयात. तर पाण्याच्या बाबतीत कुठलं पाणी आरोग्याला चांगलं आहे तर अंतरिक्ष जल. अंतरिक्ष जल म्हणजे काय की पावसाचं पडणार पाणी. तर पावसाचं पडणार पाणी हे अगदी अमृता समान आहे, परंतु ते जेव्हा जमिनीवर पडतं किंवा एखाद्या पात्रामध्ये पडतं तर त्या पात्रापेक्षिणी आपण म्हणतो ना की पाणी हे पात्राची अपेक्षा करतं की जसं पात्र आहे त्यानुसार ते पाणी त्याचा गुणधर्म दाखवतं. तर त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी गढूळ होतं आणि दूषित पाण्याचे आजार हे पावसाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आढळून येतात. तर पाण्याच्या बाबतीत आपण थोडक्यात डिस्कस करूयात की डोंगराळ प्रदेशातून वाहणारी एखादी नदी आहे ती कशी वाहते, तर वेगवेगळ्या खडकांना ती अशी ओस काय म्हणतो आपण धक्के देत अशी ती वाहत असते आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते पाणी हलकं होतं आणि ते पाणी आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं मानलं जातं. म्हणून तर
गंगा नदीचं जल हे आपण आरोग्यासाठी चांगलं मानतो, तर त्याचा आध्यात्मिक अर्थात भाग आपण सर्वजण जाणता, त्याच्या मी डिटेलमध्ये नाही जात, पण एक या लेवलवरती सुद्धा आपण विचार करू शकतो की तिचा उगम कुठून आहे आणि ती कशा पद्धतीने वाहते, म्हणून ती श्रेष्ठता सांगितलेली आहे. तर त्याच्या विरुद्ध आता आपल्या दृष्टीने काय की स्टॅग्नेटेड वॉटर, याचा बोरचं पाणी म्हणा, विहिरीचं पाणी म्हणा, किंवा तळ्यांमधलं पाणी, हे कसं स्टॅग्नेट झालेलं ना, त्यातल्या त्यात बोर किंवा हातपंप किंवा विहीर ह्याच्यामध्ये क्षार जास्त असतात, त्यामुळं निश्चितच ते पाणी कुठंतरी पचण्यासाठी जड होत असतं. बरं, हे सगळं ठीक आहे, आपल्याला तर टॅप वॉटर म्हणजे नळाचं पाणी येतं. मी काय करू शकते या सगळ्या ह्याच्यामध्ये, कारण जे काही आहे त्याला तर आपल्याला आता फेस करायचंय. तर आता विविध शुद्धीकरणाच्या प्रक्रिया आहेत की ज्याच्यामध्ये आरो किंवा यूव्ही रेसनी वापरून किंवा उकळून किंवा फिल्टर, चारकोल, तुरटी ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरून पाणी शुद्ध केलं जातं. अर्थात हा सगळा संशोधनाचा विषय आहे की कुठलं त्याच्यामध्ये श्रेष्ठ, पण माझं स्वच्छ मत आहे की ज्या पारंपरिक गोष्टी आहेत फिल्ट्रेशनच्या, तर त्या निश्चितच आपण अवलंबन करणं महत्वाचं आहे. तर त्यामुळं उकळलेलं पाणी हे आपण त्याच्याविषयी जास्त आपण त्याचा वापर करणं हे माझ्या मते योग्य राहील. बाकीच्या फारशा डिटेलमध्ये जाणं आता शक्य नाही, कारण खरंच तो मोठा संशोधनाचा विषय राहणार आहे की हे श्रेष्ठ किंवा ह्याचे काही दुरुपयोग किंवा त्याचा डिटेल स्टडी हा करणं गरजेचं राहणार आहे खरं तर शरीरामध्ये आपण जीवसृष्टीतलं पाहिलं तर आता हेच पाणी आपल्या शरीरामधल्या पाण्याचं पोषण करणार आहे. तर आपण पाहू शकतो की आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% भाग हा पाण्यानेच व्यापते, म्हणजे आपल्या शरीरातले जे काही द्रव किंवा लिक्विड फॉर्म मधले घटक आहेत, रस आहे, रक्त आहे, घाम आहे, युरिन आहे, हे सगळे काय आहेत, तर द्रव आहेत. म्हणजे काय तर पाणीच आहे ना, अश्रू आहे हे सुद्धा पाणीच आहे ना एक प्रकारचं. तर अशा प्रकारे जवळजवळ 70% भाग हा आपल्या शरीरातला पाण्याने व्याप्त आहे. तर त्यामुळे पाण्याचं सुद्धा आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. शरीरातला पाण्याचा घटक टिकवणं हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे जरी थोडा ताप आला किंवा लूज मोशन्स, वॉमिटिंग झालं, तरी पहिले आपण काय करतो तर ORS घेतो किंवा सरबत घेतो, म्हणजे शरीरातलं पहिलं पाणी टिकवतो आपण. कारण पाणी नसेल तर तिथे पुढची प्रक्रिया निश्चितच थंडवणार आहे आणि त्याचा विपरीत परिणाम निश्चितच शरीरावर होतो. त्यामुळे पाणी हा घटक आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. तर मग आता पाण्याविषयी बरेच शंका असतात की पाणी केव्हा प्यायला पाहिजे, पाणी केव्हा नको प्यायला पाहिजे. तर म्हणजे सकाळी उठल्या पाणी प्यायला पाहिजे का, जेवणानंतर किती पाणी प्यायला पाहिजे, तर थोडक्यात सांगायचं झालं तर शरीर हे जसं भूक लागल्यानंतर म्हणजे शरीराला अन्नाची गरज असते तेव्हा भुकेची संवेदना होते, त्या पद्धतीने जेव्हा शरीराला पाण्याची गरज असते तेव्हा शरीर तहान या स्वरूपामध्ये ते इंडिकेट करत असतं. त्यामुळे शरीराकडे लक्ष देणं, शरीराच्या इंडिकेशन समजणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून उगाच कोणीतरी सांगितलंय म्हणून सकाळी उठून तांब्याभर पाणी पिऊन आपला पचन मंदावणं हे तितकंसं योग्य नाही. तर साधारण थोडक्यात छोट्याशा टिप्स देते की सर्दी झाली तरी पण आपल्याला थोडंसं पाणी प्यावंच वाटतं, पण त्यावेळेस गरम पाणी पिणं गरजेचं राहतं. तापामध्ये उकळून थंड केलेलं किंवा थोडस कोमटसर पाणी किंवा धने, सुंठ, जिरे या स्वरूपाचे काही औषधं टाकून किंवा अजून काही मेडिसिन्स आहेत ती औषधं टाकून जर आपण ते पाणी सिद्ध केलं किंवा उकळलं आणि ते जर पाणी पिलं तर निश्चितच ताप कमी होण्याला मदत होते. किंवा विविध स्वरूपाचे काढे या स्वरूपामध्ये आपण तापामध्ये ते घेऊ शकतो. थंडीमध्ये सुद्धा गरम पाणी किंवा जर वजन स्थौल्य या स्वरूपाचे त्रास असतील, कफाचे आजार असतील, तर उकळून आटवलेलं पाणी हे सुद्धा निश्चितच अशा आजारांवरती काम किंवा उपयोगी ठरू शकतं. तर अशा पद्धतीने आपण पाण्याचा आतापर्यंतचा हा थोडक्यात उहापोह पाहिला.
आता दुसरं अजून काय महत्वाचं की आपल्या दृष्टीने की पात्र विचार, म्हणजे आपण म्हणतो ना जल हे पात्रापेक्षणी आहे. मग तांब्याच्या भांड्यात जरी तुम्ही ते स्टोअर करून ठेवलं तरी पण तांब्याचं भांडं वेळोवेळी स्वच्छ करणं, कारण शेवटी कॉपर ह्याची आपण काळजी घेणं गरजेचं राहतं, त्यामुळे ते वेळोवेळी स्वच्छ करणं हे महत्वाचं राहतं जर आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवत असू तर. तर अशा पद्धतीचं पाणी सुद्धा जर एखादा स्थूल किंवा मेद किंवा फॅटचे आजार असतील तर त्या दृष्टीने तांब्यातलं पाणी निश्चितच उपयोगी ठरतं. स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण पाणी स्टोअर करू शकतो. सगळ्यात छान म्हणजे मातीच्या भांड्यातलं पाणी, अर्थात मातीच्या भांड्यातलं पाणी हे आपण थंडीमध्ये फारसे यूज करू नाही शकत, पण उन्हाळ्यामध्ये मात्र निश्चितच मातीच्या भांड्यामध्ये जर आपण पाणी स्टोअर करून ठेवलं तर आपल्याला ते आपल्याला तहान कमी करण्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वपूर्ण ठरतं. पाण्यामध्ये सुगंधी वाळा टाकून ठेवलं तर आपल्याला, आपण अनुभव घेतलाय की उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आपल्याला आपली ती तहान शमते. त्यामुळे ह्या सगळ्या पात्रांचा किंवा पाण्याच्या भांड्यांचा विचार हा तरतम भावाने आपण करू शकतो. हा अर्थात टाळणं काय महत्वाचं आहे, तर आपण हल्ली पाहतो की बिस्लरीची ऍडव्हर्टाईज आपण त्याला बळी पडू शकतो. बिस्लरीचं बॉटल कधी वापरायची की जिथे बाबा बाकी काही सोर्स रिलायबल नाहीये त्या ठिकाणी निश्चितच वापर करू शकतो, परंतु अन्यथा उगाच प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी स्टोअर केलंय असं हो न केलेलं बरं. त्यामुळं हे आपण प्लास्टिकचा स्टोरेजसाठी वापर एवढं तरी किमान आपण टाळणं गरजेचं आहे. आता बाह्य सृष्टीमध्ये पाण्याचं पोल्युशन आपण पाहतो की कितीतरी केमिकल्स इंडस्ट्रीयल गोष्टींमुळे पोल्युशन होताना दिसतं, किंवा आपण सुद्धा काही केमिकल्स वापरतो कॉस्मेटिक पर्पजसाठी. तर ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर जलचर सृष्टी जी आहे त्याच्यावरती त्याचा निश्चितच घातक परिणाम होताना आता दिसतोय. आणि ह्या पोल्युशनचा परिणाम फक्त तेवढ्या पुरता मर्यादित नाही राहते, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होताना दिसतो, आणि काही काळानंतर हा परिणाम अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. तर आपण आतापर्यंत पृथ्वी आणि आग ह्या दोन महाभूतांबद्दल बघितलं. पुढचं महाभूत आहे ते म्हणजे अग्नी. अग्नी म्हणजे काय, तर सूर्य. बाह्य सृष्टीमध्ये आपण सूर्याचं उदाहरण बघतो की जे पचन उष्णता प्रकाश याला कारणीभूत आहे. इनफॅक्ट जीवसृष्टी ही त्याच्यावरच अवलंबून आहे, त्यामुळं सूर्य हा फार महत्वाचा घटक आहे. तर शरीरामध्ये सुद्धा पचन जे होतं तर ते ह्या अग्नीशीच रिलेटेड आहे. त्यामुळे सूर्याचा आणि आपल्या शरीराच्या सगळ्या पचन क्रियांचा हा संबंध जवळचा आहे. त्यामुळं सूर्याच्या घड्याळाशी जर आपली दिनचर्या असेल तर आपण निश्चितच आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो. आता याच्यामध्ये आपण सूर्याच्या दृष्टीने काय काय करू शकतो, तर सूर्योपासना म्हणजे साधं सकाळी उठल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी जर आपण अर्घ्य जर सूर्याला अर्पण केलं, म्हणजे ओंजळीमध्ये पाणी घेऊन जर सूर्याला आपण अर्घ्य जर दिलं, तर त्यावेळी जे काही किरण आहेत ब्ल्यू लाईट किंवा इन्फ्रारेड लाईट जे इतर वेळेस नाही दिसत, तर ते लाईट त्या पाण्यात आपल्या शरीरामध्ये येतात आणि अँटी एजिंग किंवा हिलिंग प्रॉपर्टी ही चांगल्या पद्धतीने घडते. म्हणून सूर्याला अर्घ्य देणं हे फार महत्वाचं आहे. सूर्योपासना म्हणजे सूर्यनमस्कार हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी निश्चितच आपण अनुभव घेतो की निश्चितच त्याचा उपयोग होताना दिसतो. आता सूर्याच्या बाबतीमध्ये जसं आहे तसं बाह्य ह्याच्यामध्ये अग्नीचा विचार आपण करू शकतो की कुठलीही गोष्ट स्वयंपाक करायचा म्हटलं की पहिलं काय येतं, तर अग्नीचा विचार. पहिले आपल्याला गॅस ऑन करावा लागतो आणि मग आपण काहीतरी कुकिंग करतो. तर हा कुकिंगचा अग्नी किंवा स्वयंपाक घरामध्ये जो काही आपण अग्नी वापरणार आहे त्याचा सुद्धा आपल्या शरीरावरती त्या पद्धतीने परिणाम होत असतो. आता याचा कसा विचार करू शकतो, तर साधी गोष्ट आहे. तर आपण बऱ्याच ठिकाणी ऍडव्हर्टाईज पाहतो ना
की चुलीवरची भाकरी आणि आपण चवीनी त्या घेतो बरोबर, कारण तिथे जो काही तो अग्नी मिळालेला आहे त्याची चव निश्चितच वेगळी असते. तेच अन्न आपण जर इतर पद्धतीने तयार केलं तर त्या चवीमध्ये किंवा न्यूट्रिशनच्या व्हॅल्यूज मध्ये पोषक तत्वांमध्ये हा परिणाम दिसतो. म्हणजे आता गोबर गॅस वरती जर आपण कुकिंग केलं तर ते मंद आचेवरती काम करतं आणि त्यामुळे बराच वेळ लागतो. किंवा सूर्य चुलीमध्ये जे काही अन्न शिजवलं जाणार आहे त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज वेगळ्या राहतात, तर त्या दृष्टीने सुद्धा हे महत्वाचं आहे. थोडक्यात काय की जो काही स्वयंपाक आपण करणार आहे तो मध्यम मंद आचेवर करणं गरजेचं आहे. उगाच घाई झाली म्हणून फास्ट गॅस केलाय आणि पटापट पटापट सगळं केलंय असं नाही. जेवढा वेळ किंवा व्यवस्थित आपण अग्नीचा विचार करणार आहोत कुकिंग मध्ये तेवढं आपल्या शरीरामध्ये स्थैर्य किंवा निर्माण करणं किंवा एखादी गोष्ट टिकवून ठेवणं मग ते आयुष्य का असते ना, तर ते काम हा अग्नी करणार आहे. मग आता यातल्या मध्यम मार्ग काय आहे, तर हल्ली कुकिंग मध्ये मायक्रोवेव्हचा वापर वाढताना दिसतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की तिथे फास्ट हिटिंग असतं मायक्रोवेव्ह मध्ये आणि त्यामुळे टाइम हा कंझ्युम कमी केला जातो. त्यामुळे कमी वेळामध्ये आपल्याला पटकन एखादी डिश रेडी होताना दिसते मायक्रोवेव्ह मध्ये. त्याच्यासोबत आपण जी भांडी वापरणार आहोत मायक्रोवेव्ह मध्ये ती प्लास्टिकची असतील किंवा काचेची असतील, तर काचेची एक वेळेस ठीक आहे पण प्लास्टिकची असतील तर ती सुद्धा निश्चितच हार्मफुल राहणार आहे. तर या दृष्टीने अग्नीचा विचार महत्वाचा आहे. त्यामुळं मायक्रोवेव्हचा कमीत कमी वापर हा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. किमान मायक्रोवेव्ह मध्ये जेवण करणं टाळणं एवढं सुद्धा आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं राहणार आहे. तर आता पात्र विचार जसं आपण पाण्याच्या बाबतीत पाहिला तसंच कुकिंगच्या भांड्यांच्या बाबतीत सुद्धा पात्र विचार महत्वाचा होतो. जर आपण मातीच्या भांड्याचा जर विचार केला तर ती हीट किंवा अग्नी जो आहे तो कंडक्शन त्याचा स्लो राहणार आहे आणि तो स्लोली तो थंड पण स्लोली होणार आहे. त्यामुळे जे स्थैर्य राहणार आहे किंवा न्यूट्रिशन व्हॅल्यूज टिकून राहण्याची जी क्षमता आहे ती त्या मातीच्या भांड्यांमध्ये जास्त असते. तर किमान आपण मातीच्या भांड्यांचा विचार करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोखंडी भांडी किंवा स्टील ह्यांचा पण विचार करणं महत्वाचं आहे. आणि जसं आता सांगितलं तसं की कमीत कमी प्लास्टिकचा तरी वापर टाळणं कुकिंगच्या वेळी हे तरी आपण करू शकतो. तर या दृष्टीने सूर्याबद्दल किंवा अग्नी या तत्वाबद्दल आपण पाहिलं की जे ऊर्जेचं मूळ स्रोत या स्वरूपात आपल्याला दिसून येतं. तर आतापर्यंत आपण तीन तत्व पाहिली, पृथ्वी आप आणि तेज किंवा अग्नी महाभूत. चौथा आहे ते वायू तत्व. तर वायू तत्वाबद्दल आपण पाहतो की आत्ताच एअर पोल्युशन किंवा सुनामी येतात किंवा चक्रीवादळ होतात, वेळी अवेळी पाऊस येतो, वेळी अवेळी म्हणजे ऋतूचा बदल होतो, हे सगळं कशामुळे, तर हे याच्यामध्ये याच्या मुळाशी वायू हा फार बलवान असं हे तत्व आहे. तर त्या दृष्टीने या तत्वाचा विचार फार महत्वाचा आहे की जो आपल्या शरीरावरती सुद्धा परिणाम करणार आहे. तर आपण कोविडच्या काळामध्ये पाहिलं की मास्क वापरणं हे कंपल्सरी का केलं, कारण एअरबॉर्न त्याचं स्प्रेड आहे ना कोविडच्या विषाणूचा, तर त्यामुळं मास्कचा वापर हा आपण करत आहोत अजूनही. तर या दृष्टीने कुठेतरी ह्या वायू तत्वाशी आपण विचारात घेणं फार महत्वाचं आहे. तर कमीत कमी आपण काय करू शकतो ह्या वायू तत्वाला आपण कॉम्पेन्सेट करण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो, तर सकाळी उठून जर आपण प्राणायाम किंवा दीर्घ श्वसन जर घेतलं किंवा त्या काळामध्ये जर आपण व्यायाम केले तर निश्चितच बाह्यसृष्टीमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन किंवा ओझोन जास्त असणारा काळ तो आपण युटिलाइज करतो आणि त्या वायू तत्वामुळं आपल्या शरीरातलं जे वायू तत्व आहे
त्याचं छानपैकी पोषण होतं. त्यामुळे आपण ही गोष्ट अंगीकारली तर निश्चितच आपल्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्याच्यानंतर AC ह्याचा अनावश्यक वापर टाळणं, म्हणजे अगदी कारणापुरता वापर ठेवणं हे महत्वाचं आहे, कारण त्याचा डायरेक्ट संबंध हा वायू या तत्वाशी येतो आणि मगाशी जसं सांगितलं तसं त्वचेशी सुद्धा त्याचा संबंध आहे. तर वायू हे तत्व स्पर्श या स्वरूपामध्ये आपण जाणू शकतो आणि ते स्पर्श कुठे कुठं होतो तर त्वचेला. त्यामुळं वायू तत्व हे त्वचेशी सुद्धा म्हणजे निगडीत आहे, कारण स्पर्श आहे ना. त्यामुळं त्वचेची जेवढी चांगली आपण निगा घेऊ किंवा त्वचेला वेळोवेळी तेल लावणं, मगाशी सांगितल्या पद्धतीने उठणं किंवा व्यायाम या स्वरूपामध्ये जर आपण त्वचेची काळजी घेतली तर निश्चितच वायू तत्व सुद्धा आपण त्या पद्धतीने त्याचा निश्चितच चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. दुसरं अजून काय की जसं हे वायू तत्व बाहेरच्या जगात घडलं तर पूर, वादळ, सुनामी यासारखे प्रकार घडवतो, तसं शरीरामध्ये सुद्धा हे वायू तत्व बिघडलं तर वाताचे जे आपल्याला वेल नोन डिसीजेस आहेत तर ते होतात. म्हणजे सगळ्या ह्याच्याशी मुळाशी खूप महत्वाचं हे वायू असं तत्व आहे. तर किमान या वातावरती नियंत्रण करण्यासाठी आपण अजून काय काय गोष्टी करू शकतो तर शरीरामध्ये एक नॅचरल अर्जेस असतात किंवा नैसर्गिक वेग असतात, म्हणजे मल मूत्र किंवा अश्रू, म्हणजे मला आत्ता रडावंसं वाटतंय आणि मी ते तरी सुद्धा रडणं थांबवते, मला आत्ता शिंका येतात पण मी ते शिंक अडवून ठेवते, जांभई येते पण एवढ्या सगळ्यांसमोर मी जांभई नाही देऊ शकत त्यामुळे मी ते अडवते. तर हे जे काही नैसर्गिक वेग आहे त्यांना जर आपण अडवण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी तो संघर्ष येतो. तर आणि या संघर्षामध्ये हे वायू तत्व बिघडत किंवा हेच जे वेग आहेत त्यांना मुद्दामहून जर आपण त्याचा वेळेच्या आधीच त्याचा जर काय म्हणतो आपण उत्पन्न केलं तरी सुद्धा हे वायू तत्व बिघडत. म्हणजे काय की मला आत्ता भूक नाही तरी सुद्धा मी जबरदस्तीने काहीतरी खाणार आणि त्या भुकेची संवेदना जागृत करणार, तर हे सुद्धा चुकीचं राहतं. आणि भूक लागलीये पण मी ती शमवलीये त्यामुळे मी ते नॅचरल अर्ज रोखून धरलाय, ह्या सगळ्या संघर्षामध्ये हे वायू तत्व बिघडतं आणि तिथे अनारोग्य किंवा व्याधी किंवा आजारांना खतपाणी मिळायला सुरुवात होते. तर हे वायू तत्व त्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आपण पाहिलं पृथ्वी, आप, तेज आणि वायू, आणि आता शेवटचं तत्व आहे ते म्हणजे आकाश. तर आपण लहानपणी जर अनुभव घेतला असेल तर असं मोकळ्या जर अंगणामध्ये झोपून किंवा टेरेसवरती झोपून आपण सहज पूर्वी लहानपणी आकाशामध्ये हो की नाही, किंवा सकाळी फक्त असं समोर बघितलं तरी सूर्योदय सूर्यास्त इतका छानपणे आपल्याला दिसायचा. आता आणि आता ते आपण करू शकतो नाही असं नाही, पण कुठंतरी आपल्याला अडथळे निर्माण झालेले दिसतात की म्हणजे कुठंतरी एखादी उंच इमारत आहे किंवा एखादी गोष्ट तिथं नाहीये, की पूर्वी मोकळं पटांगण होतं किंवा खूप झाडी होती आणि आता तिथं मात्र तो भाग नाहीये, तर तो कुठल्या तरी इतर मानवी गोष्टींनी व्याप्त आहे, मानव निर्मित गोष्टींनी व्याप्त आहे की ती गोष्ट तिथं नसली पाहिजे. त्यामुळं हे जे काही आपण म्हणतो ना स्पेस ऑक्युपाय केलेले की जिथं त्यामुळे सृष्टीतलं आपण पोकळी किंवा स्पेस आपण ऑक्युपाय करत चाललो आहोत आणि त्याचा परिणाम निश्चितच शरीरावरती दिसणार आहे. आता स्पेस ऑक्युपाय करतो म्हणजे काय, तर साधी गोष्ट की मुलं लहान मुलं ही खूप एनर्जेटिक असतात, खूप ऊर्जा असते त्यांच्यामध्ये, पण ती ऊर्जा व्यक्त करण्यासाठी त्यांना ग्राउंडच राहिलेली नाहीये, क्रीडांगणच नाही राहिलेले, मग ते कुठं तरी
आपली ऊर्जा ही मोबाईल गेम्स किंवा टँट्रम्स डेव्हलप करून कुठंतरी ती व्यक्त होतात की जी विकृत स्वरूपाची आहे. पण तीच जर छानपैकी क्रीडांगण असतील, मोकळं मैदान असेल खेळायला, तर कितीतरी गोष्टी ज्या मानसिक लेवलवरती शारीरिक लेवलवरती सुद्धा विपरीत परिणाम करताना दिसतात त्या निश्चितच कमी होताना दिसतील. त्यामुळं आपण हे जे काही अडथळे आणत आहोत, मॅनमेड अडथळे, ते निश्चितच आपल्याला हा विचार होणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी सांगितलं जसं की डिफॉरेस्ट्रेशन किंवा पर्वत सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण फोडतो ना पर्वतांना, म्हणून ते लँडस्लाइडिंग किंवा ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे प्रकार काय आहेत. तर कुठंतरी आपण ह्या पंचमहाभूतांचं जे काही त्यांचं स्थान आहे तिथं कुठंतरी आपण अडथळे निर्माण करत गेलेलो आहोत आणि त्यामुळं शरीरावरती सुद्धा आपल्या तसेच परिणाम दिसतात. साधं गोष्ट आहे, आता कानामध्ये म्हणजे पोकळी आहे ना, त्यामुळंच तर आपण व्यवस्थित ऐकू शकतो. जर तिथं वॅक्स असेल किंवा साधी सर्दी जरी झाली तरी ती जी पोकळी आहे तिथं ती अडवली जाते आणि त्यामुळे आपल्याला ऐकण्यावरती परिणाम दिसतो. त्यामुळं आकाश हे तत्व म्हणजे पोकळी हे तत्व किती महत्वाचं आहे. आता जस्ट आपण कोविड अनुभवला सगळ्या जगाने, त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण काय ऐकलं की त्यांचं लंग हे काम करेन असं झालं. लंग काम करेन असं झालं म्हणजे काय, तर शरीरामध्ये जेव्हा आपण श्वास घेतो फुफ्फुसामध्ये तेव्हा ते जे काही अल्वेओलाय आहेत तर ते असे एक्सपांड होणं गरजेचं असतं आणि जेव्हा आपण उच्छ्वास सोडतो तेव्हा ते परत नॉर्मल लेवलवरती येतात. तर हे एक्सपान्शन कुठंतरी त्याला अडथळा निर्माण केला गेला आणि त्यामुळं ते एक्सपांड नाही होऊ शकलं, त्यामुळं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन अनेक अनेक डेथ झालेल्या आपण आता अनुभवल्या कोविडमध्ये. तर हे काय की हे एक्सपांड होणं, स्पेस नाही मिळाली ना त्या लंगला, त्यामुळं सगळ्या शरीरामध्ये सुद्धा ही स्पेस मिळणं गरजेचं असतं. त्या त्या शरीराच्या घटकांना एक विशिष्ट स्थान, त्यांची त्यांची जागा मिळणं गरजेचं असतं. म्हणून मोकळं होणं, आपण म्हणतो ना की मी व्यायाम केला तर शरीरातनं घाम निघून गेला आणि त्या घामावाटे शरीरातले घटक घाणेरडे घटक बाहेर पडले आणि तिथली जी रंध्र आहे ती मोकळी झाली, त्यांची स्पेस मोकळी झाली, आकाश तत्व तिथं मिळालं आणि त्यामुळे मला हलकं वाटतंय आणि छान वाटतंय हे आपण अनुभवतो. किंवा मानसिक स्तरावर सुद्धा जेव्हा आपल्याला खूप राग येतो किंवा खूप दुःख होतं तेव्हा आपण रडतो किंवा चिडतो किंवा एखाद्याला बडबड बडबड करतो किंवा बोलून दाखवतो, आपलं मन मोकळं करतो. म्हणजे काय करतो आपण, मन मोकळं करतो. तर हे मोकळं होणं खूप गरजेचं आहे. तर हे मोकळं झालं की मग आकाश हे कसं आहे, सर्वव्यापी आहे ना, जिथं पाहावं तिथं आकाश आहे ना, आकाश अथांग आहे ना. तर हे सर्व व्यापकता किंवा सर्व गोष्टींना एकत्र नेणं, सर्व समावेशकता हे आकाशाचं गुणधर्म आहे. जेव्हा आपण मोकळं होतो तेव्हा आपण स्वच्छ होतो आणि नवीन ऊर्जादायी गोष्टी आपण स्वीकारतो. आपली एक्सेप्टन्स हा आपण एक्सेप्टन्स निर्माण करतो किंवा स्वीकारणं, एखाद्या गोष्टीला स्वीकारणं हे सुद्धा महत्वाचं राहतं. तर त्या दृष्टीने हे आकाश तत्व अतिशय महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे आता मी जस्ट एक काय म्हणतो ओझरतं स्वरूप घेतलं, ह्याचं डिटेल म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचं जर आपण व्यवस्थित पालन केलं तर आपण या सर्व गोष्टींचं एक छानशी सुसूत्रता निर्माण करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीचं पोषकांश हे सृष्टीमधून आधी अगदी चांगल्या स्वरूपात मिळवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपलं शरीर हे निरोगी राहू शकतं.
तर त्या दृष्टीने आपण दिनचर्या ऋतुचर्याचा भाग आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूयात. फक्त आता आजच्या ह्याचा एक काय म्हणतो आपण, एक मेसेज काय घेऊ शकतो की शरीर शरीरामध्ये जशी आपण म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असा जो न्याय बघितला, तसंच सृष्टीमधली जर ही पंचमहाभूत म्हणा किंवा सृष्टीतला कुठलाही घटक बिघडला तर त्याचा शरीरावरती निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळं जीवसृष्टीतला प्रत्येक घटक हा आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. म्हणून आपली परंपरा ही किती श्रेष्ठ आहे, म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपण काय पहिला हे श्लोक म्हणतो की समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमेव. म्हणजे काय की धरती माता की जी विष्णु पत्नी आहे तर तुला नमस्कार आहे, कारण मी आता माझ्या पायाचा तुला स्पर्श करणार आहे. तर या पृथ्वी महाभूताला आपण किती मोठा आदर दिलाय, कारण आपण पर्सोनिफिकेशन केलेलं आहे ना, म्हणजे आपल्या दृष्टीने हे फक्त महाभूत नाहीये तर ती विष्णू पत्नी आहे, देवत्व आहे ना. किंवा नदी जरी बघितली तरी आपण गंगा देवी म्हणतो, किंवा सूर्य भगवंत म्हणतो, पवन देव म्हणतो, देवात पवन देव म्हणतो, हो की नाही. तर ह्या सगळ्या महाभूतांना आपण किंवा इंद्रदेव, तर ह्या सगळ्या महाभूतांना आपण पूजनीय मानतो. तर हेच तत्व आपल्याला अंगीकारायचं आहे आणि हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक शारीरिक मानसिक स्तरावरती आरोग्य टिकवू शकणार नाही. त्यामुळं बाह्य सृष्टीतला प्रत्येक घटक, मग तो चेतन स्वरूप म्हणजे सजीव असू देत किंवा निर्जीव असू देत, तो प्रत्येक घटक हा आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि तो या जीवसृष्टीचा एक भाग आहे की ज्याच्यामुळं ही जीवसृष्टी ही व्यवस्थित काम करते. त्यामुळं तो दगड असू देत नाहीतर एखादा कीटक असू देत, तर त्या प्रत्येक गोष्टीचा आदर करणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. नदी असू देत, ती आपली माता आहे, हो की नाही. तर ह्या सगळ्या तत्वांना आपल्याला एक पूजनीय असं स्थान देणं गरजेचं आहे. म्हणजे ते तो कॉन्शियसनेस आपल्यामध्ये आला की मग आपण जीवसृष्टीमधल्या प्रत्येक घटकांचा आदर करू आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होणार आहे आणि मनावरती सुद्धा होणार आहे आणि त्याच्यामुळं आपलं स्वतःच शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्वास्थ्य टिकून राहणार आहे. फक्त स्वतःच नाही, आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि पूर्ण संपूर्ण जीवसृष्टीचं स्वास्थ्य हे फक्त एका डॉक्टरचं काम नाही तर हे माझं काम आहे, ते आपल्यातील प्रत्येकाचं काम आहे. हे एवढा हा आजच्या लेक्चरचा हा थोडासा सांगण्याचा हा प्रयत्न होता. तर ही एक ओझरती आपण एक झलक स्वरूपामध्ये पाहिलं. थोडस तात्विक याच्यामध्ये निश्चितच तत्वज्ञान थोडस आहे, पण ते गरजेचं होतं कारण त्याशिवाय हा विषय हा अपूर्ण राहिला असता. म्हणून खर तर या विषयाची या पद्धतीने निवड केली. नेक्स्ट याच्यामध्ये आपण थोडस प्रत्येक याच्यामध्ये डिटेल जाऊयात आणि थोडं प्रॅक्टिकल लेवलवरती अजून पाहूयात. तर इथे आपण मी थांबते आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही सर्वांनी मला ही सेवेची संधी दिली आणि थोडंफार जे काही माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं किंवा माझ्या बुद्धीला जेवढं काही कळालेलं आहे तर ते मी सर्वांच्या साठी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये काही कोणाला शंका असतील तर निश्चितच आपण विचारू शकता. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरी बोल वनिता माताजी. हरी बोल.